संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या पुण्यातील कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे 11,000 मताधिक्य घेऊन विजयी झाल्यानं येवल्यातील महाविकास आघाडीच्या वतीनं विंचूर चौफुले ते फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटत एकच जल्लोष साजरा करण्यात आलाय. या विंचूर चौफुले ते शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विजयी जल्लोष केलाय. स्टार टू महाराष्ट्रसाठी साकीर शेख येवला. लोणारे समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष भाऊ रवींद्रभाऊ धंगेकर यांचा पुन्हा कसबा मतदारसंघामध्ये बहुमताने विजय झाला आणि महाविकास आघाडीचा हा विजय म्हणजे तिथून पुढं भाजपचा पराभव हा नक्की आहे हे जनतेने दाखवून दिलेलं आहे. निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा हा स्पष्ट बहुमताने विजय झालेला आहे. कसबा निवडणुकीचा निकाल हा लोकशाहीचा विजय आहे आणि महाराष्ट्रासह देशामध्ये जो बदल होऊ पाहत आहे, जनता या भाजप सरकारला पूर्णतः कंटाळलेली आहे आणि त्याचाच एक संकेत कसबा निवडणुकीच्या निमित्ताने आलेला आहे. नक्कीच यापुढे महाविकास आघाडी एकत्रपणे काम करून या भाजप सरकारला, या देशावर अन्याय करणाऱ्या सरकारला घालवल्याशिवाय राहणार नाही. कसबा मतदारसंघातून विजय झालेले आहे, तरी बी या विजयामध्ये महा आघाडीला बरं.